अकोली तालुक्यातील राजूर परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर झालाय या बिबट्याच्या दहशतीने येथील नागरिक मात्र चांगलेच भयभीत झाले होते या बिबट्याने अनेकांवर हल्ले देखील केलेत पंधरा दिवसांपूर्वी निळवंडे परिसरातील या बिबट्याच्या हल्ल्यात बासष्ट वर्षीय वृद्ध महिला मृत्यूमुखी पडली तर या तर रुखमाबाई खडके यांना त्यांच्या राहत्या छपराच्या दरवाजातून लांब ओढत नेत बिबट्याने फडशा पाडला होता याच परिसरात या बिबट्याने वारंवार हल्ले चढवले होते अनेक शेळ्या देखील केल्या होत्या राजूर परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यात गिरेश बोराडे यांच्या पाळीव कुत्र्याचा देखील मृत्यू झालाय राजूर परिसरात बिबट्याचे हल्ले हे वाढतच चालले होते दरम्यान वन विभागाने राजूरकरांना वारंवार सतर्कतेचं आवाहनही केलं होतं बिबट्याला जेरबंद करण्यासाठी राजूर वन विभागाने ठिकठिकाणी पिंजरे देखील लावले होते मात्र राजूर वन विभागाला बिबट्याला पकडण्यात अपयश येत होतं दरम्यान दिगंबर रोड परिसरातील लहानगे कुटुंबाच्या ऊसाच्या शेतात राजूर वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता काही तासातच एक बिबट्या करण्यात राजूर वन विभागाला यश मिळालं तर बिबट्या जेरबंद झाल्याचं समजताच सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय तर जेरबंद केलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी राजूरकरांनी मात्र मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे प्रतिनिधी ललित मुतडक न्यूज टुडे ट्वेंटी अकोले अहमदनगर